स्वधर्मानुष्ठान, कुठल्याही प्रकारचं स्वतःचं आचरण करून असा एक नवीन धर्म तयार करायचा आणि आपल्याला वाटेल तसं त्या पर्यायाने जगायचं. भागवताचे चार नियम दिले, त्या चार नियमांचं पूर्णपणे उल्लंघन करायचं, वाटेल तसं आचरण करायचं. हे सगळं जे आपल्याकडे आलं होतं ते सर्व पाश्चात्य संस्कृतीकडून आलेलं आहे, आणि त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपला धर्म मिसळून वेगळ्याच प्रकारच्या प्रथा निर्माण करायच्या, वेगळ्याच प्रकारच्या चालीरीती निर्माण करायच्या, वेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा निर्माण करायच्या आणि त्याला धर्माचं नाव द्यायचं. हरे कृष्णा. मनुष्य आपल्याला वाटेल तसं जगतो, स्वतःला वाटेल त्या मार्गाने तो काय करतो, मार्गक्रमण करत असतो आणि जसं वाटेल तसं जगतो आणि कोणतीही गोष्ट आचरण केल्यानंतर त्याला धर्माची जोड देतो. पण मनुष्याचा खरा धर्म कोणता आहे, कोणत्या धर्माचं पालन करायचं, शास्त्रानुसार कोणता खरा धर्म आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तर शास्त्रानुसार जो धर्म आहे तो आपल्याला अनेक शास्त्रामध्ये सांगितला जातो. त्यातले तर सगळ्यात महान ग्रंथ, महान शास्त्र म्हटलं तर ती आहे भगवद्गीता आणि दुसरं आहे श्रीमद भागवतम. भागवतनला सगळ्या ग्रंथामध्ये श्रेष्ठ ग्रंथ मांडला आहे. भागवताने सांगितलं मनुष्याचा खरा धर्म कोणता, आणि भागवतच सांगतं की मनुष्याचा हा खरा धर्म म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. सवे पुंसा परो धर्म यतो भक्ती अधोक्षजा, अहेतुक्य तत्प्रतिहती ययात्मा सुप्रसिद्धते. ह्याचा अर्थ आहे की मनुष्याचा जो खरा धर्म आहे, यतो भक्ती अधोक्षजा, भगवंताची सेवा करणे, अधोक्षत भगवंताची सेवा करणं, निष्ठेने सेवा केली तर निश्चित आपल्याला खरा धर्म प्राप्त होतो. भगवंताची सेवा हाच आपला खरा धर्म आहे. मनुष्य काय करतो, स्वतःचं मार्गक्रमण करत असतो, जसं वाटेल तसं जगतो आणि त्या वाटण्यालाच आपला खरा धर्म समजतो. भगवंताची सेवा करणं हा मनुष्याचा खरा धर्म असला पाहिजे. ज्या वेळेस आपण भगवंताची सेवा करू, अध्यक्षच भगवान म्हणजे भगवंताचं एक अध्यक्षच असं एक नाव आहे, त्याप्रमाणे जर आपण भगवंताची सेवा केली तर निश्चित आपल्याला काय होईल, प्रसन्नता प्राप्त होईल. या आत्मा सुप्रसिद्धती म्हणजे कुठल्याही प्रकारचं अहेतुक्य यत प्रतिहता म्हणजे कुठल्याही प्रकारची, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता मनुष्याने भगवंताची सेवा केली पाहिजे. ज्यावेळी आपण भगवंताची सेवा करू त्यावेळेस आपला आत्मा जो असतो तो प्रसन्न होतो. काय होतो, आत्मा जो असतो तो प्रसन्न होतो आणि प्रसन्न आत्म्याने भगवंताची सेवा केली जाते. धर्म हा स्वानुष्ठानम पुंसा विश्वक्सेनो कथास्वया, नोत्पाद यद्दी रतिश्रम एव ही केवलम. म्हणजे काय, स्वतःचा धर्म, स्वतः जसं आचरण करतो त्या आचरणाला धर्म मानायचं आणि त्या प्रकारे काय करायचं, आचरण करत राहायचं. आणि भगवंताची सेवा न करता मनाला वाटेल त्या देवाची उपासना करायची, धर्मानुसार जे काय आपल्याला सांगितलंय त्या धर्माचं कोणत्याही प्रकारचं आचरण नाही करायचं आणि त्या आचरण न करता आपल्याला वाटेल तसं, वाटेल त्या मार्गाने प्रवास करायचा. स्वधर्मानुष्ठान म्हणजे स्वतः निर्माण केलेला धर्म स्थापन करायचा स्वतःच आणि त्याप्रमाणे वागायचं. शास्त्रानुसार खरं भगवंताची सेवा हाच परोधर्म सांगितलाय. सवे पुंसा परोधर्म, परोधर्म म्हणजे आपण जो धर्म आचरण करतो त्या धर्माच्या पलीकडचा धर्म, भौतिक जगापेक्षा वेगळा धर्म म्हणजे परोधर्म. म्हणजे भगवंताचं जे शाश्वत धाम आहे, तर शाश्वत धामाचा खरा धर्म कोणता आहे, तर त्या भगवंताची सेवा, त्या अध्यक्षाची सेवा. पण आपण काय करतो, स्वतः अनुष्ठान करतो धर्माचं, स्वतः बनवलेला धर्माचं आचरण करतो, त्यामुळे काहीही फायदा होत नाही. नोत्पाद यद्दी रतिश्रम एव ही केवलम, जे काही तुम्ही आचरण करता ते सगळं वाया जातं. रतिश्रम एव ही केवलम म्हणजे जे काही श्रम करता तुम्ही धर्मानुष्ठानासाठी ते सगळं वाया जातं. म्हणून मनुष्याने जो धर्म आचरण करायचा आहे तो म्हणजे परोधर्म, तो म्हणजे भागवत धर्म.
आणि भागवत धर्म हा आपल्या संतांनी स्थापन केलेला आहे. आणि त्या भागवत धर्मानुसार ज्यावेळेस आपण आचरण करायला लागतो त्यावेळेस आपल्याला जीवन जगण्याचा एक मार्ग मिळतो. आणि आपण जीवन कसं जगतो हे आपलं शास्त्र, कसं जगायचं हे आपलं शास्त्र आपल्याला सांगत असतात आणि आपण ते पूर्णपणे विसरलेलो आहे. भगवंताची सेवा, जो धर्म संतांनी दिलेला आहे, जो भागवत धर्म आहे, त्या भागवत धर्माला सोडून पाश्चात्य संस्कृतीला आपण काय करतोय, आत्मसात करतोय. आणि त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपला धर्म मिक्स करून, आपला धर्म त्याच्यात मिसळून एक नवीन धर्म तयार केलेला आहे, त्याला काय म्हणतात, स्वधर्मानुष्ठान, एक नवीन धर्म. अशा प्रकारे आपण त्या धर्माचं आचरण करत असतो आणि त्याप्रमाणे आपण कुठल्याही प्रकारचं आनंद प्राप्त करू शकत नाही अशा स्वधर्मानुष्ठानाने आपलं कधीही पतन होतं. आणि भगवंताची सेवा न केल्यामुळे प्रभुपादसुद्धा सांगतात की सवय पुंसा परो धर्मा येतो भक्ती अधोक्षजा. म्हणजे प्रभुपाद काय म्हणतात की भगवंताची सेवा हा सगळ्यात मोठा धर्म आहे आणि भगवंताची सेवा करत भगवंतावर प्रेम करणं, भगवंताला भगवंताकडून भक्ती प्राप्त करणं, भगवंतावर प्रेम करणं, भगवंताची सेवा करणं, प्रभुपाद म्हणतात की भगवंतावरचे जे प्रेम आहे ते आपण कसं व्यक्त करू, तर भगवंताची सेवा करून ते आपण व्यक्त करू शकतो. आणि प्रभुपादाने सुद्धा 12वा जो अध्याय आहे त्या अध्याय भक्तियोग यावर जे तात्पर्य दिले त्यावर त्या अध्यायाला प्रभुपादांनी नाव दिले भगवंताची प्रेममयी सेवा. भगवंताची प्रेममयी सेवा म्हणजे काय, भक्तियोग. आपण एखादं प्रेम करतो तर आपण कसं व्यक्त करतो ते, तर आपण त्याची सेवा करून व्यक्त करतो. 12व्या अध्यायात प्रभुपादांनी तात्पर्य दिले ते म्हणजे भगवंताची प्रेममयी सेवा. स्वधर्मानुष्ठान, कुठल्याही प्रकारचं स्वतःचं आचरण करून असा एक नवीन धर्म तयार करायचा. भागवताचे 4 नियम दिले, ते 4 नियमांचं पूर्णपणे उल्लंघन करायचं, वाटेल तसं आचरण करायचं. हे सगळं जे आपल्याकडे आलं होतं ते सर्व पाश्चात्य संस्कृतीकडून आलेलं आहे आणि त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये आपला धर्म मिसळून वेगळ्याच प्रकारच्या प्रथा निर्माण करायच्या, वेगळ्याच प्रकारच्या चालीरीती निर्माण करायच्या, वेगळ्याच प्रकारच्या रूढी परंपरा निर्माण करायच्या आणि त्याला धर्माचं नाव द्यायचं. असे कुठलेल्याही रूढी परंपरा भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये येत नाही. भागवतामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये एकच धर्म दिला आहे, तो धर्म म्हणजे भगवंताची सेवा. भगवंत स्वतः म्हणतात ते तुमचे अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक जाती या सगळ्यांचा त्याग करून एकमेव मला शरण या, सर्व धर्मानुपरित्यज्य माम एकम शरणं व्रज. ज्यावेळेस तुम्ही मला शरण याल त्यावेळेस तुमची मी पापातून सुटका करेल, अनेक प्रकारच्या पापातून मी तुमचा सुटका करेल आणि तुम्हाला तुमचा उद्धार करेल आणि मी तुम्हाला माझ्या शाश्वत धामामध्ये घेऊन जाईल. भगवंताची सेवा, अहुस्त्वाम सर्व पापेभ्योम मोक्षश्यामी माम शुचा. भगवंत म्हणतात मी सर्व प्रकारच्या पापामधून तुम्हाला मुक्ती देईल आणि मी सर्व प्रकारच्या पापातून तुम्हाला मुक्त करेल आणि एक मोक्ष देईल, मोक्षश्यामी माम शुचा. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंतसुद्धा अनेक प्रकारचा धर्माचा त्याग करायला इथे सांगतात आहे आणि आपण स्वधर्मानुष्ठान करत असतो, स्वतःच्या मनाने स्वतःच्या इच्छेने आपण वागत असतो. तर अशा प्रकारचा कोणताही धर्म आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला नाही. पाश्चात्य संस्कृती आणि आपली संस्कृती याचं मिक्सचर करायचं आणि एक वेगळा धर्म तयार करायचा, आपल्याला वाटेल तसं जगायचं. तसं जगणं म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे. म्हणून कधीही मनुष्याने भगवंताची सेवा करत राहावं आणि शास्त्राने जसे धर्म दिलाय, जसं आचरण दिलंय आणि हे जे काय आपण धर्माचं आचरण करतो त्या सर्व धर्माच्या आचरणाला काय सांगितलंय, कैतव धर्म. भागवत काय म्हणतात, हा खोटारडा आणि ढोंगी धर्म आहे, याचं पालन तुम्ही करू नका. म्हणून जो भागवत धर्म दिलाय त्या धर्माचं आचरण करावं आणि आपण या भौतिक जगात अडकलोय त्या बंधनातून लवकरात लवकर मुक्त होऊन आपण भगवद्धामी जावं. धन्यवाद. हरे कृष्णा.